नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडियन मध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। खालच्या पातळीवरचे आरोप हे सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबादेत दावा। वेरुळ येथे G20 पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम, संपूर्ण तालुका प्रशासनाने स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग। आता पाहूयात सविस्तर बातम्या। संजय राऊत यांनी केलेले आरोप हे सहानुभूती मिळवण्यासाठी केलेले कारस्थान आहे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था विभाग सखोल तपास करेल, योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हॉटेल ग्रँड सरोवरच्या उद्घाटन प्रसंगी आले असता माध्यमांशी बोलताना केले। म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेला जो निर्णय आहे, म्हणजे शिवसेना आणि धनुष्यबाणाचा, त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे। विरोधी पक्षाने त्याला स्टे देण्यासाठी, स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये, पण सुप्रीम कोर्टाने त्याला रिलीफ दिल्याने ती फेटाळली आणि त्याची पुढे आणखी 2 आठवड्यांनी सुनावणी ठेवलेली आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो कायम आहे। खरी शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे, त्यामुळे मी सुप्रीम कोर्टाला देखील धन्यवाद देतो, निवडणूक आयोगाला धन्यवाद। बघा, आम्ही घेतलेला निर्णय हा लोकशाहीला धरून आहे, त्याचं समर्थन या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे। त्यामुळे पायाखालची वाळू सरकली आहे। 6-7 महिन्यात एवढे धडाकेबाज आम्ही निर्णय घेतो आहे, पुढे 1.5-2 वर्षामध्ये आणखी काय होईल याची भीती आणि धास्ती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे आणि त्यामुळे ते बिथरलेले आहेत, संभ्रम आहे, गोंधळलेली अवस्था आहे। त्यामुळे अशा प्रकारचे आरोप होत आहे। आरोपाला आरोपाने उत्तर आम्ही देत बसणार नाही, आम्ही त्यांना कामाने चोख उत्तर देऊ आणि शेवटी महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। या खालच्या पातळीवरचे आरोप, खालच्या पातळीवरची भाषा, सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला खटाटोप हे सगळे लोक जाणतात आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। आता काय त्यांचे काय अपेक्षा झाली आणि त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल, ही केवळ एक स्टंट आहे। सहानुभूती मिळवण्यासाठी आहे, प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक कारस्थान आहे आणि लोकांची दिशाभूल करणं, या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करणं, गृह विभाग योग्य ती चौकशी करेल, सखोल चौकशी होईल, सखोल तपास होईल आणि योग्य तो निर्णय होईल। कटकट गेट भागातील शत्रू संपत्ती प्रकरणी कटकट गेट जमीन बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून याबाबत आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे बुधवारी झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले। 1947 पूर्वीपासून नाझीमुद्दीन अहमदुद्दीन यांची संबंधित जमीन अब्दुल सत्तार कसत होते। कुळ कायदा आल्यानंतर 1950 ती अब्दुल सत्तार यांच्या नावे झाली, त्यांच्या नावाने खासरा पत्रात नोंद आहे। इतक्या वर्षात दुय्यम निबंधक कार्यालयाने रजिस्ट्री DP प्लॅनचा रोड कसा तयार केला असा प्रश्न पडत आहे। जमीन कुळ कायद्यातील असल्याचा दावा कुळ वारसदारांपैकी सलीम सहारा यांनी केला। सरकारच्या या निर्णयामुळे नागरिक मानसिक तणावाखाली आहेत। आपने 50वीं चीज की मालकी हक किसको दे दिए, टेनेंट किसको घोषित कर दिया आपने गवर्नमेंट ने, अब्दुल सत्तार अब्दुल वहाब। फिर आपने उसमें चूक ये करे कि वो भाग गया तो आपने 11 एकड़ समथिंग पे वो करे, फिर कुछ लोगों ने वो ला लिए कि नहीं एक ही भाई भागा है, एक नहीं भागा, तो आपने 5 एकड़ 25 घंटे पे सरकार का नाम लगाया। फिर हमने उस पर क्लेम की कि ये इसको नहीं दे सकते आप, ये ऑलरेडी हमको दिया हुआ है, तो उसके भी ऑर्डर थे। जबकि जो GR थे, कस्टोडियन ऑफिसर, जो कलेक्टर था, तहसीलदार था, पहले कलेक्टर था, डिप्टी कलेक्टर था, हमने MRD तक के भी ये केसेस जीते हुए, लेकिन आपने अमेंडमेंट लाए 2017 में कि नीचे की कोई कोर्ट नहीं सुनेगा इसको, ठीक है ना। लेकिन जब जो GR था तो उसको ये कलेक्टर, तहसीलदार, MRT, नीचे के कोर्ट सुनवाई ले सकते थे। हमने कस्टोडियन को इसमें पार्टी बनाए, वो हारे हुए, तो ये चौकाशी नहीं करके इसके पास क्या डॉक्यूमेंट है, आप अगर नोटिस निकालेंगे हमारा सुनेंगे, आप आ रहे हैं अंदर गुम फायरिंग कर रहे हैं और किसी के भी मालिक के हाथ कम कर दे,
ये बहुत गैर मतलब एक क्या बोलूँगा उसको इलीगल कार्रवाइयाँ कर रहे हैं आप, किसके प्रेशर में कर रहे हैं, क्यों कर रहे हैं, क्या आपका उसके पीछे एम है, वो मेरे समझ के बाहर है। हमने कल खासदार साहब से भी मिल के उनको सब तफसील बताए, खासदार साहब ने भी देखे, अभी खासदार साहब इस पर पूरी स्टडी करने के बाद में फिर खासदार साहब ने हमको आश्वासन दिए कि पार्लियामेंट पे भी ये इशू पर उठाएंगे और अभी अपने कलेक्टर साहब से और डिविजनल कमिश्नर साहब से भी ये इशू पर बात करेंगे। इतक्या वर्षांपासून कटकट गेट येथे राहणारे लोक बेघर होणार असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरातील कटकट गेट भागातील 40,000 पेक्षा जास्त लोकवस्ती असलेली हत्तेसिंगपुरा नेहरूनगर येथील 22 एकर 21 गुंठे जागा शत्रू संपत्ती नसून 1950 मध्ये संरक्षित कुळांची आहे। असे असतानाही अचानक संबंधित मालमत्ता शत्रू संपत्ती म्हणून घोषित केली आहे। या विरोधात कटकट गेट जमीन बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे बुधवारी झालेल्या बैठकीत ठरले आहे। या बैठकीनंतर सदर जमीन मालक यांनी एडियन सोबत बोलताना माहिती दिली। और जितने भी घर के घर मालिकान और महल्ले के नौजवान पढ़े लिखे लोग बम सेफ को लेकर और तमाम जिम्मेदार यहाँ कर हर पार्टी के जितने भी यहाँ पर और कटकट गेट इलाके के जो लीडरान हैं और सोशल वर्कर्स हैं जो सीनियर वर्कर्स हैं इन तमाम लोगों ने मिलकर एक ये मीटिंग की कि आज जो ये कटकट गेट में ये डिविजनल कमिश्नर की उप विभागीय आयुक्त ने जो आदेश निकाला 6 तारीख को कि 5 एकड़ 25 गुंटे जो है तो एनिमी प्रॉपर्टी डिक्लेयर हो गई और फिर उन्होंने 20 तारीख को ये डिक्लेयर किया कि ये सारे 22 एकड़ 21 घंटे को एनिमी प्रॉपर्टी हम डिक्लेयर कर रहे हैं तो उसको किस तरह से लड़ाया जाए लड़ी उसकी लड़ाई किस तरह से लड़ी जाए क्योंकि अगर आप देखें तो यहाँ पर इस ज़मीन के मालिक भी जिंदा है उनके वारिस भी जिंदा है। यहाँ पर कॉरपोरेशन ने इस इलाके से जो एक्वायर ज़मीन की थी उस मालिक के वारिसों को उन्होंने TDR दिया करोड़ों रुपये। यहाँ पर डेवलपमेंट के काम है यहाँ पर जो है NA44 की जो त्रिमूर्ति सोसाइटी है जब सारी चीज़ें लीगल है तो इलीगल जो गवर्नमेंट काम कर रही है यह बहुत अफसोस के साथ कहना पड़ रहा है कि ये सिर्फ और सिर्फ लोगों को हरिशमेंट किया जाए। महानगर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी कामगार शक्ती संघटनेच्या वतीने मनपा कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येत असून या उपोषणाबाबत उपोषणकर्त्यांनी अधिक माहिती दिली। महानगरपालिका अंतर्गत सिडको हस्तांतरणापूर्वीपासून या ठिकाणी शहर स्वच्छतेचे काम करत आहोत मात्र जेव्हापासून सिडकोचं हस्तांतरण महानगरपालिकेमध्ये झालं तेव्हापासून मनपा प्रशासनानं कधी आम्हाला कामाचा मोबदला वेळेवरती दिलेला नाही। सध्या पण आमची नोव्हेंबरपासूनची पगार थकीत आहे त्या मुख्य मागणीसाठी आम्हाला वेतन द्यावं म्हणून या ठिकाणी आम्ही आज लाक्षणिक 1 दिवशी उपोषण करत आहोत। तसेच मागे माननीय सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार आम्हा कर्मचाऱ्यांना जी वेतनवाढ झाली होती त्याचं 1-6 महिन्याचे वेतन फरकाचे पैसे बाकी आहेत त्या गोष्टीला किमान 3 वर्ष होत आहेत मात्र मनपा प्रशासनाकडून त्याविषयी कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आणि आमची थकबाकी देण्यासाठी वेळोवेळी प्रशासनामार्फत चाल ढकल करण्यात येत आहे। तसेच मागच्या 2022 आमच्या वेतन भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे ते वेतन आम्हाला वाढून मिळावं यासाठीसुद्धा संघटनेमार्फत आम्ही वेळोवेळी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे मात्र त्याविषयीसुद्धा मनपा प्रशासनाचं नेहमीच उदासीन धोरण अवलंबत आहे। आमच्या मागण्या महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर मान्य कराव्या या मुख्य मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व कर्मचारी कामगार शक्ती संघटनेच्या आधिपत्याखाली माननीय गौतम भाऊ खरात यांच्या नेतृत्वामार्फत या ठिकाणी आंदोलनासाठी जमलेलो आहोत। आमचे प्रत्येक महिन्याला वेतन होत नाही आमचं एकच म्हणणं आहे आमचा प्रत्येक 10 तारखेला पगार झाला पाहिजे आणि जो वाढू आलेला आहे तो बिल दिला पाहिजे। मागे तुम्ही आंदोलन केलं होतं मागे आंदोलन केले यांनी आम्हाला लेखी पत्र दिले लेखी पत्र देऊन सुद्धा ते काम करीत नाही मग आता सध्या तो साफसफाई म्हणजे आणि G20 होणार आहे मग कसं काय तुम्ही काम बंद करणार आंदोलन करणार का फक्त आम्ही आमचं काम नाही झालं आम्ही काम बंद आंदोलन करणार शिरको अर्ग पूर्ण बंद पाडणार आहे।
भाजपाच्या वतीने कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगारा अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन शहरात करण्यात आले असून याबाबत सहकार मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आम्ही 25 फेब्रुवारीला राजीव गांधी मैदान N5 सिडको तिकडे आयोजित केलेला आहे. या रोजगार मेळाच्या माध्यमातून आम्ही युवकांना स्वयंरोजगार आणि येणाऱ्या काळामध्ये शैक्षणिक याच्यामध्ये मार्गदर्शन हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि त्या याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 40 विविध कंपन्यांना नामांकित कंपनीला त्याच्यात इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून त्या स्टॉल्स लावलेले आहेत. तिकडे आम्ही इंटरव्ह्यूची पण व्यवस्था केली आहे आणि इंटरव्ह्यू झाला तर त्याला ताबडतोब तिकडे अपॉइंटमेंट पण मिळावी या पद्धतीची आम्ही व्यवस्था केलेली आहे. आम्हाला नक्कीच खात्री आहे की आतापर्यंत जो 1000 युवकांनी नोंदणी केली आहे अजून आम्ही म्हणजे वी आर एक्सपेक्टिंग की 3000 युवक त्याच्यामध्ये नोंदणी करतील आणि ह्या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या फ्युचरसाठी त्यांनी काय केलं पाहिजे शैक्षणिक असो नोकरी असो किंवा व्यवसाय असो त्याच्यात 6 नॅशनलाइज्ड बँकेचे पण आहेत आणि गव्हर्नमेंटचे जे 8 वेगळेवेगळे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामधून आर्थिक मदत आणि मार्गदर्शन केलं जाते अशा त्या 8 डिपार्टमेंटचे पण आम्ही सगळे स्टॉल तिकडे लावतो ज्याच्या माध्यमातून युवकांना रोजगारसाठी स्वयंरोजगारसाठी आणि कौशल्य विकासच्या माध्यमातून ट्रेनिंग जे सेक्टर्स आहेत त्याच्या माध्यमातून आपण कुठला ट्रेनिंग घेतो जसं आम्ही आज महाज्योती आमचं जे OBC च्या अंडरमध्ये येते त्याच्यातून आम्ही इकडे सिमेंट आणि इंडो जर्मन टूलमध्ये जवळजवळ 10 वर्षी आम्ही 600 विद्यार्थ्यांना त्याच्या माध्यमातून ट्रेनिंग देतो अशा विविध कौशल्य विकास सेंटरमधून ह्यामध्ये काय मार्गदर्शन करू शकतो आम्ही ते मार्गदर्शन करणार. MIM पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन 25 आणि 26 फेब्रुवारीला मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणार असून याबाबत प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी ADN सोबत बोलताना अधिक माहिती दिली. पहला राष्ट्रीय अधिवेशन मुंबरा और मुंबई में होने के लिए जा रहा है 24 और 25 तारीख के दिन सैटरडे और संडे है जिसमें देशभर के तमाम MIM के जितने भी पदाधिकारी हैं वो लोग शामिल होंगे ऑफिस बेयरर्स. 24 तारीख के दिन का जो हमारी मीटिंग है वो नेशनल एग्जीक्यूटिव की मीटिंग है जिसके अंदर पूरे जितने भी स्टेट्स के प्रेसिडेंट्स हैं वो रहेंगे पूरे MLAs रहेंगे MPs रहेंगे MLCs रहेंगे. इसमें बैरिस्टर असदुद्दीन अवेसी साहब अकबर अवेसी साहब दोनों भी इस मीटिंग के अंदर शामिल रहेंगे और पहले दिन की जो मीटिंग है वो मुंबरा के अंदर होगी. वहां पर सिर्फ जिनके नाम मैंने भी बताया है वही लोग रहेंगे और हर स्टेट प्रेसिडेंट अपना अपना प्रेजेंटेशन देगा कि वहां पर मजलिस की पोजीशन क्या है मजलिस को कैसे मजबूत किया जा सकता है. 30 तारीख के दिन हमारा धारावी के अंदर ओमेगा हॉल है उस ओमेगा हॉल में धारावी में ये मीटिंग रखी गई है और अभी के हिसाब से तकरीबन 800 से 1000 हमारे ऑफिस बेयरर्स जितने भी देशभर से है वो लोग उसमें शामिल होंगे. वैसे तो रजिस्ट्रेशन बहुत सारे लोगों ने किए हैं अपने अपने फॉर्म्स भरकर भेजे हैं लेकिन मैं आपके जरिए उन तमाम लोगों को बताना चाहता हूं कि ये एक क्लोज डोर मीटिंग है बंद हॉल में ये मीटिंग है तो हम सबको एकोमोडेट नहीं कर सकते हैं. तो ये फैसला लिया गया है जितने भी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट्स है सिटी प्रेसिडेंट्स है तालुका प्रेसिडेंट्स है जितने हमारे कॉरपोरेटर्स है जो चुनकर आए हैं वो लोग हैं जिन्होंने इलेक्शन लड़ा है अभी का इमीडिएट जो इलेक्शन हुए है 2021 और 22 में वो इलेक्शन के जो उम्मीदवार थे MLA कैंडिडेट्स के हो या कॉरपोरेशन के हो वो लोग भी इसमें मीटिंग के अंदर बुलाए गए हैं. तो जितने हमारे पास रजिस्ट्रेशन आए हैं हम सभी को एक्सेप्ट नहीं कर पा रहे हैं क्योंकि हॉल की अपनी कैपेसिटी ही है. जो एक्सेप्ट किए गए हैं उनको हमने आई कार्ड्स तैयार किए हैं. 26 तारीख के दिन आपको ओमेगा हॉल रहेजा बिल्डिंग के पास जो है चेंबूर में वहां पे सुबह 8 बजे सभी ऑफिस बेयरर्स को रहना है. वहां पे उनका ब्रेकफास्ट के बाद उनका रजिस्ट्रेशन होगा. रजिस्ट्रेशन होने के बाद उनको आई कार्ड्स दिए जाएंगे
और जो आई कार्ड जिनके पास रहेगा वही लोगों को हॉल में दाखला दिया जाएगा। बात में अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा एडियन। मस्त मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर। ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। भाई जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। वेरूळ येथे G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर वेरूळिनी परिसरात स्वच्छता मोहीम तालुका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली। पुन्हा येथे घाण होऊ न देण्याचे निर्देश ग्रामपंचायत प्रशासन आणि खुलताबाद नगर परिषद यांना उपविभागीय अधिकारी जनार्दन विधार्ते यांनी दिले। खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर वेरूळिनी परिसरात स्वच्छता मोहीम तालुका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली। या मोहिमेमध्ये उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्यासह संपूर्ण खुलताबाद तालुका प्रशासन, शालेय विद्यार्थी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर महादेवाची महाशिवरात्र यात्रेनिमित्त लाखो भाविक येथे दर्शनासाठी आले होते। तसेच येथे आलेल्या भाविकांमुळे मोठ्या प्रमाणात कचरा हा वेरूळिनी पासून ते भोसले चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पडलेला होता। तसेच याबाबत खुलताबाद तालुका प्रशासन यांनी गंभीर दखल घेऊन G20 पथक अवघ्या काही दिवसांवर येणार असल्याने या ठिकाणी खुलताबाद तालुक्यातील गुरुदेव समंत भद्र विद्या मंदिर वेरूळ, संत जनार्दन स्वामी विद्यालय, तसेच वेरूळ ग्रामपंचायत, खुलताबाद नगर परिषद, पंचायत समितीचे कर्मचारी, महसूल कर्मचारी, वन विभाग, शिक्षक, भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक या सर्वांनीच स्वतः येथील स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन अवघ्या काही तासातच संपूर्ण परिसर स्वच्छ केला। तसेच पुन्हा येथे घाण होऊ न देण्याचे निर्देश ग्रामपंचायत प्रशासन आणि खुलताबाद नगर परिषद यांना उपविभागीय अधिकारी जनार्दन विधार्ते यांनी दिले। या स्वच्छता मोहिमेत प्रसंगी वेरूळच्या सरपंच कुसुमताई प्रकाश मिसाळ, माजी सरपंच प्रकाश पाटील, सतीश लोखंडे, भारतीय पुरातत्व विभागाचे राजेश वाकलेकर, ग्रामविकास अधिकारी स्वप्नील घडामोडे, मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर, वन विभागाचे कैलास जाधव यांच्यासह तालुक्यातील शासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक, शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। सर्वोदय समाजाचा अमृत महोत्सवी समारोप निमित्त पैठण येथे 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी सर्वोदय स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात राज्यभरातील कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। राजा विनोबा भावे जीने सर्वोदय समाज की स्थापना की, इसको इसका यह अमृत महोत्सवी वर्ष है, यानी 75 बरस सर्वोदय समाज को हो रहे हैं। इस उपलक्ष्य में हमने पैठण में सर्वोदय स्नेह सम्मेलन आयोजित किया है। पैठण में करने का एक वजह यह भी है कि 1949 में और 1958 में विनोबा जी पैठण में आए थे, इसलिए वो पैठण में सम्मेलन हो रहा है। विनोबा जी 1958 में जो पैठण में आए वो भूटान यात्रा के संदर्भ में आए थे और इस मराठवाड़ा ने बड़े उदारता से विनोबा जी को 1180 एकड़ जमीन दान में दी और सिर्फ पैठण तहसील ने 114 एकड़ जमीन भूटान में दी है। इसलिए यह सम्मेलन हम पैठण में करने जा रहे हैं। महाराष्ट्र के सभी करीबन सभी जिलों से
70 एक सर्वोदय कार्यकर्ता आने वाले हैं। और एक साल के बाद भी युद्ध ठहरेगा कि नहीं, इसके कोई गारंटी नहीं सामने। इसलिए देश के सर्वोदय जो एक देश का एक कॉन्शियस कीपिंग है, विवेक को जागृत रखता है, उसके माध्यम से 9:30 बजे कल 24 तारीख को 9:30 बजे शाहगंज के महात्मा गांधी मूर्ति के पास विश्व शांति की प्रार्थना होगी। आपके माध्यम से हम तमाम नागरिकों को अपील करते हैं कि आधे घंटे के लिए आकर अपनी भावना और अपना विवेक जनसामान्य के और उसके माध्यम से दुनिया भर में अपनी भावना और अपना विचार अपन प्रस्तुत करेंगे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित 7 दिवसीय विशेष शिबिराला आजपासून सुरुवात झाली असून यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभाग यांच्या वतीने 7 दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर नामांकित मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे। आज सकाळी फातिमा सभागृहामध्ये आनंद देशमुख यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी निलेश राऊत, मेहरुनिसा पठाण, मुस्तजीब खान, डॉक्टर निर्मला जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। एडियनशी बोलताना डॉक्टर निर्मला जाधव यांनी शिबिराबाबत माहिती दिली। तसेच या 7 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण श्रमदानाचं महत्त्वपूर्ण कार्य विद्यार्थी याच्यामध्ये करणार आहेत सकाळच्या सत्रामध्ये। त्याच्यामध्ये विद्यापीठामध्ये विशेषतः प्लास्टिक मुक्ती असेल, वृक्षारोपण असेल, किंवा आपल्या विद्यापीठामध्ये जे काही जलसाठे जे आहेत त्यांचं खोलीकरण करणं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे एक श्रमदानाचं काम कार्य विद्यार्थी करणार आहेत। त्यासोबत दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवरती एक बौद्धिक आहार आपण म्हणू शकतो की देण्याचं काम महत्त्वपूर्ण व्याख्यानाच्या माध्यमातून केलं जाणार आहे की ज्याच्यामध्ये विचारांची किमिया या विषयावरती कैलास अंभुरे सर मार्गदर्शन करतील। त्यासोबत प्रेम, आकर्षण, मैत्री जो आज खऱ्या अर्थाने तरुणांपुढील खूप महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावरती रश्मी बोरीकर ह्या मार्गदर्शन करतील। त्यासोबत राष्ट्रीय सेवा योजना आणि युवकांची भूमिका याच्यावरती राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक राजेश करपे हे मार्गदर्शन करतील। व समाज स्वास्थ्य आणि युवा याच्यावरती महत्त्वपूर्ण असणाऱ्या या विषयावरती अपर्ण अष्टपुत्रे विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या प्राध्यापक ह्या मार्गदर्शन करणार आहेत। त्यासोबत समाजातल्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील महत्त्वपूर्ण व्यक्ती ज्या आहेत त्या आपण अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलेल्या आहेत, जेणेकरून अकॅडमिक आणि प्रशासन ह्या दोन्हींची कुठेतरी सांगड घालण्याचा प्रयत्न आपण याच्या माध्यमातून केलेला आहे। त्यासोबत संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या कलागुणांना एका अर्थाने वाव मिळावा या अनुषंगाने एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी गीत गायन असेल, पोवाडा असेल, शायरी असतील याचं एका अर्थाने प्रदर्शन करतील। त्याचसोबत आपण अनेक कलाकारांना देखील निमंत्रित केलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक समता गीतांचं, राष्ट्रवादी किंवा देशभक्तीपर गीतांचंही गायन केलं जाणार आहे, एकपात्री प्रयोग असेल, अशा वेगवेगळ्या रांगोळी, पोस्टर प्रदर्शन, असे घोषवाक्य, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा देखील आपण या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दरम्यान आयोजित करणार आहोत की ज्याच्या निमित्ताने विद्यार्थी हे जे काही समकालीन विषय जे आहेत आणि विशेषतः ग्राम आणि शहर या दोन्हींच्या विकासामध्ये विद्यार्थी स्वतःचा दृष्टिकोन घेऊन सहभागी होऊ शकतील या अनुषंगाने या सर्व कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। छावणी लक्ष्मी कॉलनी येथे दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने आज संत गाडगेबाबा यांची जयंती स्वच्छता अभियान राबवून साजरी करण्यात आली। यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला। दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने छावणी लक्ष्मी कॉलनी येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली। वॉर्डमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले। दामिनी महिला संघर्ष समिती अध्यक्ष जयश्री शिर्के, सचिव प्रीती दुबे, चंद्रकला जाधव, शाहीन शेख, आरती तमरेलू, शीला हंडा, आमरीन बकाली, राजकन्या कुंडदेटकर, नलिनी रायबोले, आयशा शेख, रेखा सुनके, बबीता जातेकर, फौजिय शेख, शमीम शेख, संगीता कांबळे आदींची यावेळी उपस्थिती होती। यावेळी प्रमिला तायडे यांनी गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। दिवसभर आपलं सगळं झाडणं, सगळं गाव झाडणं आणि संध्याकाळी प्रवचन करणं, प्रवचनाच्या वेळेस पण ते सांगायचे तुमच्या मुलाला, तुम्ही एक भाग
तुम्ही एक हे कमी करा, व्यसनी पतीला माफ करू नका, दारू पिऊ नका, मुलांना चांगलं शिक्षण द्या. त्यांनी खूप प्रयत्न केला म्हणजे यांच्या समाजासाठी. त्याच्यानंतर ते जेव्हा एकदा पंढरपूरला गेले तेव्हा त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाला येऊ दिलं नाही पंढरपुरात. तेव्हा त्यांनी काय केलं की जे काही त्याच्या याच्यातून समाजसेवेतून पैसे यायचे त्यांनी 1,00,000 रुपयाचा तिथे मोठा मठ बांधला. आता सध्या आज मठ आहे, सध्या मी पाहून आलेली आहे, खूप मोठा मठ आहे पंढरपूरला. आणि मानवाची सेवा हे त्यांना महत्त्वाची होती. दगडाचा देव पूजू नका, तुम्ही बकऱ्या कोंबडा देऊ नका, दगडाचा देव तुम्हाला काय देतो, त्यापेक्षा मानवाची सेवा करा, गरीबाची सेवा करा, एखाद्या आजारी माणसाची सेवा करा. हे त्यांचं म्हणजे असंच प्रवचन राहायचं. आपण स्वच्छता मोहीम राबवून संत गाडगे महाराजांना अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे संत गाडगे महाराज हे चालतं बोलतं विद्यापीठ होतं असं म्हटलं जातं. आपण बघतो की संत गाडगे महाराजांनी संपूर्ण आयुष्य हे समाजसेवेसाठी आणि स्वच्छतेसाठी वाहून घेतलं होतं. त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात सतत कार्य केलं. महिलांना जे काही आजार होतात, लहान मुलांना जे आजार होतात, देवी असो गोवर असो, असे आजार हे अस्वच्छतेमुळे होतात असं सतत त्यांनी जनजागृती केली. आणि मंदिरामध्ये जसं भजनाला जातो, मंदिरामध्ये जाऊन भजन करत बसण्यापेक्षा रस्त्यावर पडलेले दगड बाजूला सारा, रस्त्यावर पडलेला कचरा उचलून बाजूला टाका, हीच खरी मानव सेवा, हीच ईश्वर सेवा आहे असं संत गाडगे महाराज म्हणत होते. तसेच आपल्या मुलांना शाळेत पाठवा, शिक्षण हे मंदिरापेक्षाही श्रेष्ठ आहे, शाळा हे दुसरं मंदिर आहे असं सांगणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती असल्यामुळे आज छावणी येथे दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने आज आपण इथं स्वच्छता मोहीम राबवून आपण संत गाडगे महाराजांना आज अभिवादन केलं. आणि आज आपल्या देशामध्ये आपण बघतो की जसं गुटखा पुड्या सुपारी पान तंबाखू खाऊन जे काही भिंती रंगवण्याचं आणि शहर अस्वच्छ करण्याचं जे कार्य चालू आहे त्या विरोधात सुद्धा आपण दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने एक मोहीम राबवणार आहोत. आणि स्वच्छतेचा संदेश पुन्हा एकदा लोकांना आपण देणार आहोत, स्वच्छ शहर स्वच्छ आरोग्य. संविधानाच्या विरोधी कारवाया करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासह अन्य विषयांवर आधारित तज्ज्ञांच्या चर्चासत्राचे आयोजन 5 मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट डी व्ही खिल्लारे यांनी एडियन सोबत बोलताना दिली. की संपूर्ण आपला देश हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानावरच चालत आहे. हा देश, देशातील आज 140 कोटी जनता ही केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आज अत्यंत शांततेचं, सलोख्याचं आणि स्वस्थ असं जीवन जगत आहे. परंतु काही राष्ट्रद्रोही मंडळी अधूनमधून संविधान बदलण्याची भाषा अत्यंत उर्मटपणे उद्धटपणे करत आहेत. खरे तर हे संविधान बदलण्याची भाषा करणारी मंडळी ही राष्ट्रद्रोह या संकल्पनेत येते. परंतु अशा या लोकांवर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कठोर कार्यवाही करून निश्चितपणे त्यांना फाशीची शिक्षा देणं आवश्यक आहे. या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की संसदेच्या बाहेर केवळ 10 मिनिटाच्या अंतरावर 2018 रोजी साली ही संविधान, भारतीय संविधान जाळण्यात आलं. या लोकांना ज्यांनी जाळलं की जातीयवादी आणि विघ्न संतोषी मंडळी यांना आजपर्यंत अटक नाही, शिक्षा नाही. आणि म्हणून आम्हाला प्रत्येक भारतीयांना बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानावर गर्व आहे. आणि याच्या रक्षणासाठी म्हणून या देशातील तमाम आंबेडकरवादी मंडळी, संपूर्ण डॉक्टर्स, इंजिनियर्स, ॲडव्होकेट्स आणि तमाम जनता यांनी या संविधानाचं रक्षण करण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि माझी सर्व जनतेला विनंती आहे की हा कार्यक्रम 5 मार्च आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत होणार आहे. आणि या ठिकाणी अत्यंत मौलिक असं मार्गदर्शन, जे संविधानामध्ये तज्ज्ञ आहेत अशा लोकांचं मार्गदर्शन आयोजित केलेलं आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं अशी विनंती मी करीत आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. खालच्या पातळीवरचे आरोप हे सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबादेत दावा. वेरुळ येथे G20 च्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम संपूर्ण तालुका प्रशासनाने
स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग। याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन।